नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांनी कम्प्युटर हार्डवेअर हा कोर्स जॉईन केलाय. याच्यामध्ये आपण कम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल, प्रिंटर असेल, सीसीटीव्ही कॅमेरे असेल, अँटीव्हायरस असेल, नेटवर्किंग असेल, या सर्व गोष्टी जाणून घेत आहात. मित्रांनो, प्रयत्न केले तरच यश मिळते आणि आपल्याला वारंवार प्रयत्न हे करणं गरजेचे आहे. आपण कम्प्युटरचा कोर्स उघडला असेल, त्याच्यामध्ये असंख्य गोष्टी आहेत ज्या की बेसिक लेवलपासून मोठ्या लेवलपर्यंत शिकल्या आहेत. आपल्याला याच्यातून बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत, जसे की कम्प्युटर म्हणजे काय, डॉस ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय, कम्प्युटर फंडामेंटल कसं असतं, बुटेबल पेनड्राईव्ह कसे क्रिएट करतात, ऑपरेटिंग सिस्टम कशा इन्स्टॉल करतात, असंख्य गोष्टी आपल्याला या कम्प्युटर कोर्समध्ये शिकण्यात आल्या आहेत. तसेच लॅपटॉप रिपेअरिंगमध्ये लॅपटॉप उघडायचे कसे, लॅपटॉपच्या स्क्रीन कशा चेंज करायच्या, लॅपटॉप मध्ये येणारे असंख्य प्रॉब्लेम्स असतात ते कसे सॉल्व्ह करायचे, रॅम चेंज कसा करायचा किंवा SSD हार्ड डिस्क कशा लावायच्या, या असंख्य गोष्टी तुम्ही लॅपटॉप रिपेअरिंग मध्ये शिकलेले आहात. त्यानंतर आहे प्रिंटर रिपेअरिंग. प्रिंटर रिपेअरिंग मध्ये इंकजेट प्रिंटर असेल, लेझर प्रिंटर असेल, डॉट मॅट्रिक प्रिंटर असेल किंवा इंक टँक प्रिंटर असेल, या सर्व प्रिंटर्सचे येणारे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे, याचे रिफिलिंग कसे करायचे, अनबॉक्सिंग कसे करायचे, हे सर्व आपण बघितलंय. आणि यामधून सुद्धा आपण येणाऱ्या असंख्य प्रिंटर्सचे प्रॉब्लेम स्वतःच्या स्वतः सॉल्व्ह करू शकतो. आणि मला नक्की खात्री आहे की यानंतर आपण कोणताही प्रिंटर असेल तो स्वतःच्या स्वतः इन्स्टॉल करू शकतो, तो अनबॉक्सिंग करू शकतो व येणाऱ्या प्रॉब्लेमला आपण स्वतःच्या स्वतः सॉल्व्ह करू शकतो. ओके, त्यानंतर आहे नेटवर्किंग. नेटवर्किंगमध्ये लॅन असेल, वॅन असेल, पीसी शेअरिंग असेल, प्रिंटर शेअरिंग असेल, या असंख्य गोष्टी आपण बघितल्या. सर्व्हर रूम बनवणे, डेटा सेंटर बनवणे, त्यानंतर ड्रेसिंग करणे म्हणजे की असंख्य प्रकारच्या केबल्स असतात त्याचं व्यवस्थित कोडिंग कसं करणे, कोणती केबल कुठे लागलेली आहे त्याची नंबरिंग कसं करणे, या सर्व गोष्टी आपण नेटवर्किंग या कोर्समध्ये शिकला. आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं आहे CCTV, जे की सध्या खूप बूमिंग आहे आणि सगळीकडे CCTV चा वापर हा प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे मित्रांनो. आणि CCTV ह्या कोर्समध्ये आपण डोम कॅमेरा कोणता, बुलेट कॅमेरा कोणता, त्यानंतर याचं केबलिंग कसं करायचं, कॅमेरे इन्स्टॉल कसे करायचे, DVR म्हणजे काय, त्याच्यामध्ये हार्ड डिस्क कोणकोणत्या लागतात, त्यानंतर ह्या DVR ला आपल्या ऑनलाईन मोबाईलवर कसे बघायचे, या सर्व गोष्टी आपण या CCTV रिपेअरिंग मध्ये शिकलेल्या आहात. मी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी देण्याचा प्रयत्न या कोर्स मार्फत केलेला आहे, तरी अजून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत नसतील किंवा शिकायची इच्छा असतील तर आपण आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे, जो VIP ग्रुप आपण बनवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण या सर्व गोष्टी शेअर करू शकता. याच्यावर आपल्याला नक्कीच समाधानकारक आपले एक्सपर्ट आहेत ते उत्तर देतील. ओके, तर सगळ्यांना विनंती आहे की सगळे जे आपण कोर्स जे घेतलेले आहेत ते लक्षपूर्वक काळजीपूर्वक म्हणजे ऐकायचे, बघायचे आणि त्याच्यातल्या असंख्य गोष्टी ह्या नोट डाऊन करून ठेवायचे, जेणेकरून आपल्याला ह्या कोर्स नोट डाऊन फॉर्मॅट म्हणजे लेखी स्वरूपात सुद्धा आपल्याला वाचायला मिळतील. व्हिडिओ तर ऍक्सेस मी तुम्हाला सगळ्यांना दिलेलाच आहे, प्लस आपला व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा इथे क्रिएट केलेला आहे. या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळत असेल त्यावेळेस तुम्ही या गोष्टी टाका. आणि आजूबाजूचे बरेचसे मित्र असतात, नातेवाईक असतात, आपण जिथे जॉब करत असेल तिथे कम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल, CCTV प्रिंटर असेल, नेटवर्किंग असेल, या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, तर आपली ही आजची वीकली मास्टरमाइंड मीटिंग होती. सर्वांनी हा मीटिंग अटेंड केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ओके, गुड नाईट.